नमस्कार, जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. या कठीण परिस्थितीमध्ये घराच्या बाजूला उपलब्ध असणारी ही रानभाजी अवश्य करून खा. ही सहजरित्या उपलब्ध तर होतेच, पण यामुळं शरीरामधील 11 प्रकारचे जे आजार आहेत ते पूर्णपणे नष्ट होतात, इतकी ही आयुर्वेदिक ताकदीची भाजी आहे. व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी करते, पोट साफ करते, कोरडा खोकला घालवते. एवढंच नाही तर ही भाजी खा आणि पोटांमध्ये असणारे जे किडे आहेत ते तात्काळ बाहेर फेका. कोठा एकदम साफ करा. कोरडा खोकला, रक्तपित्ताची समस्या, मूत्रामध्ये जळजळ होणं, छातीचे रोग, गर्भाशयाचे रोग, विशेषतः रक्तपित्त आणि त्यामुळे होणारी सांधेदुखी, त्याचबरोबर डोकेदुखी आणि आल्सरची समस्या पूर्णपणे घालून टाका. इतकी ही ताकदीची रानभाजी, सर्वत्र उपलब्ध असणारी ही रानभाजी. ही कोणत्या झाडाची पानं आहेत, ही भाजी कशी करायची आहे, कोणत्या पद्धतीने खायची आहे, हे सर्व पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. भारतीय आयुर्वेद शास्त्र हे खूपच प्रगल्भ आणि हर रोग निवारक आहे. म्हणजे प्रत्येक रोगाचं निवारण या आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये आहे. आणि भारतीय उपखंडामध्ये अशा काही चमत्कारिक वनस्पती आहेत की ज्याचा वापर करून आपण कोणताही रोग मुळापासून नष्ट करू शकतो. कारण आयुर्वेद हा असं शास्त्र आहे की रोगाचा तात्पुरता इलाज न करता ते रोगाचा कायमस्वरूपी इलाज करतं. आणि आपल्या सभोवतेलाही असे झाडं आहेत, असे गुणकारी वनस्पती आहेत की त्याचा वापर कसा करावा हे जर आपल्याला माहिती असेल तर हे जे असे आजार आहेत ते चुटकीसरशी बरे होऊ शकतात. आणि म्हणून हे जे झाड तुम्हाला दिसतं आहे, या झाडाच्या कवळ्या पानाची भाजी बऱ्याच भागामध्ये खाल्ली जाते. परंतु बऱ्याच जणांना या झाडाच्या पानाची भाजी खाल्ली जाते हे सुद्धा माहिती नाही. हे जी वनस्पती तुम्हाला दिसते आहे ही आहे भोकर. भोकर ही वनस्पती, या वनस्पतीची फळं खाल्ली जातात, त्याच्या मोहराची भाजी खाल्ली जाते. त्याचबरोबर अनेक रोगाच्या निवारणासाठी या भोकरीच्या कवळ्या पानाची भाजी खाल्ली जाते. हिंदीमध्ये याला लासोरा किंवा लासोडा असं म्हटलं जातं. संस्कृतमध्ये याचं नाव आहे बुकरबुंदर. शास्त्रीय नाव आहे याचं कॉर्डिया डिस्कॉर्टोमा. आणि ही सदाहरित वनस्पती आहे, सदैव याला पानं असतात आणि याच्या कवळ्या पानाची भाजी आपल्याला सदैव उपलब्ध होते 12 महिने. याला स्थानिक भाषेमध्ये बारगुंड, गुंदन असे नाव आहे. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते मला कमेंट करून अवश्य सांगा. याच्या कवळ्या पानाची भाजी ही अनेक व्याधीवर अत्यंत गुणकारी असते आणि त्याचमुळं ही भाजी खाल्ली जाते. विशेषतः पोटांमधले जे जंतू असतात, पोटामधले जे किडे असतात, ते या भाजीच्या सेवनाने, ही भाजी खाल्ली का ते पूर्णपणे निघून जातात आणि त्यानंतर वर्षभर आपल्याला कधीही हा त्रास जाणवत नाही. भाजी खाऊन पोटाचा कोटा पूर्णपणे साफ होतो, पोटामध्ये जंत होत नाहीत. त्याचबरोबर आल्सरची जर समस्या असेल पोटामध्ये तर ती सुद्धा निघून जाते. तर याची कवळी पानं आणायची आहेत आणि कवळे पानं चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपण ज्या पद्धतीने इतर भाज्या बनवतो, मेथीची भाजी असेल, ज्या पालेभाज्या आपण ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने ही भाजी आपण त्याच पद्धतीने बनवायची आहे. त्यामध्ये मूग डाळीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. अत्यंत चविष्ट लागते ही भाजी खायला सुद्धा आणि उपयुक्त भाजी आहे. कुठलेही फवारणी त्याच्यावर फवारलेलं नसतं, रान भाजी आहे. अनेक व्याधी या भाजीनं सहजरित्या निघून जातात. विशेषतः ज्यांना कोरडा खोकला सतत होतो, त्यांना पित्त प्रकोप आहे, सतत जळजळ होते, त्याचा खूप त्रास होतो, कोटा व्यवस्थित साफ होत नाही, पोट साफ होत नाही, अशांचे आजार पूर्णपणे निघून जातात. त्याचबरोबर छातीमध्ये गाठी असणं ही महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जाणवणारी समस्या आहे. दुधाच्या गाठी तयार होतात आणि त्या न विरघळल्यामुळं त्याचा त्रास होतो. त्याचबरोबर गर्भाशयाचे काही रोग असतील, कुठलाही गर्भाशयाचा रोग असेल तर तो या साध्या भाजीच्या वापराने निघून जातो. फक्त ही भाजी जी आहे ती आपल्याला सकाळी इतर कोणताही आहार न करता ही भाजी कुठल्याही पदार्थाबरोबर तुम्ही खाऊ शकता. ज्वारी, बाजरी, गहू याच्या रोटी बरोबर तुम्ही खाऊ शकता. दूध, चहा वगैरे काहीही न घेता हे भाजीचं सेवन करायचं आहे सकाळी. गर्भाशयाचे आजार छातीमधल्या गाठी याने निघून जातात. विशेषतः रक्तपित्ताची जी समस्या आहे ती घालवण्यासाठी भोकरीच्या पानाची भाजी ही सर्वोत्तम असते आणि यामुळं रक्तपित्त शरीरामधलं कमी होतं आणि त्यामुळं जी सांधेदुखी होत असते रक्तपित्तामुळं ती पूर्णपणे बंद होते. सहज उपलब्ध असणाऱ्या या झाडाची पानं ही इतकी गुणकारी आहेत की अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंतच्या पोटामधले किडे जंत पूर्णपणे बाहेर फेकले जाते एक वेळ जरी याचं सेवन केलं तरी. डोकेदुखीची समस्या असेल, आल्सर झालेला असेल तर या समस्या या भाजीच्या वापराने निघून जातात. तुम्ही भोकर ही वनस्पती पाहिली असेल, बुळबुळीत असतात याची फळं, त्याचप्रमाणे याची पानं सुद्धा थोडीशी चिकट असतात, बुळबुळीत असतात आणि त्यामुळं आतडीला एक मुलायमपणा येतो. आतडीच्या आतल्या भागाचं जे आरोग्य आहे ते चांगलं राखलं जातं आणि त्यामुळं मैला जो आहे तो फास्ट रीतीने पुढे ढकलला जातो. आतल्या आवरणाला एक मऊपणा मिळतो आणि त्यामुळे आल्सरची समस्या असेल तर ती सुद्धा निघून जाते. सर्व लोक या भाजीचा वापर करू शकतात. अत्यंत साधी सहज उपलब्ध होणारी भाजीचा या वापर तुम्ही अवश्य करा. तुमचे अनेक आजार हे सहजरित्या बरे होतील. तर या भाजीचा वापर करा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.